चला, नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये. आपण धडा सुरू करणार आहोत. आज त्या धड्याचं नाव आहे अण्णा भाऊंची भेट. बरोबर, धडा आहे अण्णा भाऊंची भेट. लिहिलेला आहे विठ्ठल उमप यांनी. लिहिला विठ्ठल उमप यांनी. त्यांचा जन्म 1931 ते 2010. एक प्रसिद्ध लोकशाहीर, लोककलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे निष्ठावंत पुरस्कर्ते होते. त्यांच्या नावावर 1000 अधिक लोकगीते आहेत. काय आहेत? लोकगीते आहेत. त्यांनी 10 चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्यामध्ये पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण, गवळण, कवणे, लावणी, तुंबडी, बोबडी, धनगर गीते, नंदी बैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज असे अस्सल जे मराठमोळे कला प्रकार आहेत त्यांचे, तसेच कव्वाली, गझन गायल या सर्वांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, संचार केलेला आहे. त्यांचे फूबाई फू हे आत्मचरित्र आहे. अबक दुबक तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, दार उघड बया दार उघड ही कलाकृती आहे. उमाळा, उमाळा हा त्यांचा गझल संग्रह आहे. त्याचबरोबर 1983 साली आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारतीयचं लोकप्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिलं होतं. बघा, खूप मोठी गोष्ट आहे. देशासाठी एखादा जर व्यक्ती मोठं पारितोषिक, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं, ते पण देशासाठी, खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे त्यांना मिळालं आपल्या देशासाठी. 1996 साली महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, 2001 सालचा दलित मित्र पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. प्रस्तुत पाठामध्ये शाहीर उमप यांनी प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिचरित्र रेखाटलेले आहे. अण्णाभाऊ साठेंनी 35 कादंबऱ्या, अनेक कथा, लोकनाट्य लिहिलेले आहेत. बरोबर, त्याचबरोबर सुख वस्तू जीवन जगणे शक्य असून सुद्धा, लक्षात घ्या, सुख वस्तू जीवन जगणे शक्य असून सुद्धा त्यांनी दीनदुबळ्यांच्या जगातच कायम वास्तव केले आणि त्या जगाचे प्रखर वास्तव आपल्या साहित्यातून त्यांनी मांडले. त्यांच्या मनातील गोरगरिबीविषयीच्या व्यापक सहानुभूतीचा आणि उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीचा परिचय यातून घेतलेला आहे. हा जो त्यांचा पाठ आहे हा त्यांनी घेतलेला आहे फू बाई फू या आत्मचरित्रातून घेतलेला आहे. फू बाई फू, ठीक आहे. चला आपण जाऊया आपल्या धड्याकडे. माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा अण्णाभाऊ साठेंनी मला चिराग नगरात येऊन भेटा असा भिकाजी तूप सौंदर्य माझ्या मित्राकडे पाठवला. मला अत्यानंद झाला, एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलावलं, काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा असं त्यांचं म्हणणं होतं, त्यांना वाटलं. दुसऱ्या सायंकाळी 4 सुमारा चिराग नगरीची खाच खळग्यांनी ओबडदोबड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत पिचारत एका झोपड्यापाशी आलो. त्या झोपड्याच्या दारात वला नीला बाळवती सुकत घालत असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून मी विचारलं. काय विचारलो? अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं. ती बाई म्हणाली, ही बघा, डाव्या अंगानं असंच मोर जावा, तिथं चावाल्याचं हाटील हाय, अंग त्याच्याच मोरल्या अंगाला इचारा, तिथंच जयवंताबाय राहत्या. कोण राहतं? जयवंताबाय. मी म्हणालो, अहो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतोय. ती म्हणाली, अव मी तेच सांगतीया, मी सुद्धा तेच सांगत आहे की अण्णाभाऊ साठेंचं घर कुठे आहे. जयवंतबाय आहे ना, ती अण्णांची मालकीन आहे, त्यांची बायको आहे. जावा कडकडन चिराग नगरातली ही वाट सदान कदा चिखळ पाण्यात लोळत पडली या, कडकडनं जावा. म्हणजे सदान कदा चिखळच आमच्याकडे आहे, तुम्ही कडकडीने जा, म्हणजे तुम्हाला चिखल वगैरे लागणार नाही. तर असं ते हळूहळू पुढे गेले. बघा, मी पुढे नेमका चहाच्या हॉटेलला जवळ गेलो. चहावाल्यानं विचारलं, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं. वो क्या, वो पाचवा झोपडा है ना, वहाच अण्णा रहता है, वहाच अण्णा रहता है. त्यानं दुरून मला दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोहोचलो. दारातून अण्णाभाऊंना हाक मारली. 4.5 उंचीची माझ्यासारखीच काळी सावळी मूर्ती घामेजलेल्या अंगानच बाहेर आली. अण्णाभाऊंना मी प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना? हो हो. मी होय म्हणालो. या मस्त म्हणून त्यांनी मला त्यांच्या झोपडीमध्ये नेलं. अण्णांनी मला मुडक्या बाजार बसायला सांगितलं. अण्णांनी आपलं मळकं गंजी फ्रॅक बनियान घातलं आणि आम्ही बाहेर आलो. मला अण्णाभाऊंचं घर दाखवलं. त्याच चायवाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला. तिथेच त्यांनी, शाहीर तुम्ही केव्हापासून गाता असं वगैरे चौकशी वगैरे करायला सुरुवात त्यांनी केली होती. शाहीर तुम्ही केव्हापासून गाता बरं? मी मोकळेपणाने पण लाजत बुजत सारं काही सांगून टाकलं. ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. आम्ही चहा घेतला. अण्णा म्हणाले, तुम्ही फार चांगलं गाता, तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या, तुमच्या बुलंद पहाडी आवाजानं मला मोहून टाकलं, तुमच्या वागणुकीची वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली. तुमच्यामधला जो शाहीर आहे, तुमच्यामधला जो शाहीर किंवा आवाजाचा गोडवा
आवाजाचा गोडवा, एक मिनिट विचार बघा. मी अनेकदा चाखलाय विठ्ठलराव, मला राहावे नास, तुम्हाला केव्हा भेटेन असं सारखं वाटत होतं, तो सुदिन आज उगवला. बघा, अण्णाभाऊंची माझी पहिली भेट झाली 1963 वा 64 सालात झाली असावी. अण्णाभाऊ आपण थोर साहित्यिक आहात, आज आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. यापूर्वी मी आपल्याला पाहिलं नव्हतं, फक्त आपलं नाव ऐकून होतो. असं म्हणता अण्णा हसले. आता आपली गट्टी जमली, माझ्याकडे येत चला, विसरू नका हा. एवढ्या मोठ्या शायरानं आपलेपणानं मला जवळ केलं, जणू काही फार वर्षांची आमची काय आहे ओळख आहे. एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला बरोबर ओळखतो. अशाच पद्धतीने त्यांच्याशी माझं बोलणं वागणं चाललं होतं. पहिल्या भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. अण्णाबाबांचा निरोप घेऊन मी घरी आलो. तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला बांधून अण्णा लिहित होते. काय लिहित होते ते? अण्णांकडे होतं, ते सगळीकडे चांगलं जीवन जगू शकत होते, परंतु त्यांनी काय केलं, सामान्य लोकांचं जीवन जगायचं ठरवलं होतं. जेव्हा जेव्हा मी जाई तेव्हा ते लिहितच असत. 5-1 मिनिट मी आतल्या एका बाजूला उभा होतो. तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं होतं. चुलीजवळ साठे वहिनी गाल्याला हात लावून विचारमग्न बसलेल्या होत्या. त्यांच्याजवळच एक तांब्या, एकच जर्मनचं ताट होतं, एक डेस्की असा हा संसार तोंड वासून पडलेला. चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडं होती. अण्णांच्या वलानीला बऱ्यापैकी एक सदरा लेंगा हँगरला लोंबकत होता. अण्णांच्या समोर एक पुतळा होता, तो गॉर्कीचा असावा. कोण असावा? गॉर्कीचाच असावा. कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं की अण्णा गॉर्कीला गुरु मानतात, तो त्यांचा आदर्श आहे वगैरे. हे दृश्य पाहत असताना एकाएकी मजकडे अण्णांनी पाहिलं. केव्हा आलात? विचारलं. नुकताच आलो, मी सुद्धा सांगितलं. अण्णाभाऊ साठे हे बाहेरगावी सुद्धा वगैरे जाऊन आलो होते. बघा, मी चिराग नगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमानं रागवत. अण्णांना माझ्याविषयी कर्मत नसे, मलाही गमत नसे. हळूहळू आमचा घरोबा वाढला. एकदा अण्णांना विचारून त्यांची वही चालली. त्या 80 पानी वहीत कुठलंही वाक्य वा कुठली ओळ अण्णांनी खोडल्याचं मला दिसलं नाही. एकदा कुठले दोन प्रकाशक आले, त्यांनी अण्णांच्या 80 पानी दोन वह्या घेतल्या. माझ्या समक्ष एक ट्रान्झिस्टर अण्णाला देऊन, बघा काय केलं, त्यांनी त्यांच्या वह्या घेतल्या आणि अण्णांना ट्रान्झिस्टर देऊन म्हणाले, बरं अण्णा येतो, असं म्हणून ते निघून गेले. अण्णांच्या कथेचं मानधन केवळ एक ट्रान्झिस्टर, मी विचार करत राहिलो. कधी कधी अण्णाही माझ्या घरी येत. असेच एकदा माझ्या घरी अण्णा जेवायला आले होते. जेवण उरकल्यावर अण्णी गप्पा मारत होतो. माझ्या पत्नीला म्हणाले, बाय मी जर जगलो वाचलो तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला घेऊन जाईल. कुठे घेऊन जाईल? रशियाला. अण्णांचं बोलणं मध्येच थांबून मी म्हणालो, आपण मॉस्को शहरात आपल्या कादंबऱ्यांचा तिथल्या भाषेत अनुवाद झालेत असं मी ऐकलंय, अण्णा म्हणाले. आणि ते जाऊन आले होते. अण्णा, मॉस्कोमध्ये आपल्या कादंबऱ्यांच्या अनुवादांचं अमाप असं मानधन तिथल्या बँकेत आहे असंही म्हणतात. तुम्ही ते मानधन काही करून मिळवा. आलिशान बंगला बांधतात, त्यात डायनिंग टेबल, कोच, बेडरूम, पुस्तकांची कपाट सगळं थाटामाटात करता येईल. आणि अण्णा तुम्हाला लिहायला सुरेख टेबल, त्यावर टेबल लॅम्प ठेवा, लिहायला उत्तम लेखण्या ठेवा. असं सगळं काही जे काही योग्य आहे ते सर्व तुम्ही काय करा, ते मिळवा. ते काय करा, तुम्ही त्या ठिकाणी जमा म्हणजे तयार करा. असा सरंजाम असल्यावर तुम्ही जे लिहिता त्यातून तुमचं लिखाण सरस होईल. आता अण्णा काय म्हणाले, विठ्ठला बंगला, मोटर, बाग बगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोली, खोलीत फुलदाणी, टेबल, आराम खुर्ची, या सर्व साहित्यांचा मला मोह नाही. अरे झोपड्या दीनदलितांची दुःख मला अनुभवायला मिळतात. गोरीगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्यांचं जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. बंगल्यात मला एक अक्षर सुद्धा सुचणार नाही. बंगल्यात ओढून ताडून काल्पनिक लिखाण होईल. झोपडीत उपाशी पोटं कशी जगतात. झोपड्यात पावसाळ्यामध्ये जेव्हा झोपड्या गळतात तेव्हा ते पाण्याखाली टेचकी भगुलं परात कशी लावली जाते. थंडीच्या महिन्यात दिन दुबळ्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतं. इथे दुःखाला झिलत जागणारी माणसं, त्यांची पालं, त्यांच्या हानामाऱ्या, विठ्ठला काय सांगू रे, असतं वास्तव आहे सगळे. काय वास्तव आहे? ओतप्रत भरलेल्या या दुबळ्या सगळ्याचं साहित्य, सत्य साहित्य मला बंगल्यातून दिसणार आहे का? नाही दिसणार. माझ्या कादंबऱ्यांचं मानधन मॉस्कोतच राहू दे. त्या संपत्तीनं मी बिघडून जाईन, गरिबीला विसरून जाईन. सत्य लिखाणाला पारखा होईल म्हणून मला ते मानधन नको. कोण म्हणालं? लेखक म्हणाले. कोण? अण्णाभाऊ म्हणाले. बरोबर. म्हणजे मला ते मान हे नको आहे, जे काही तुमचं मानधन वगैरे आहे ते मला नको आहे, कारण मी गरिबीला विसरून जाईल. मी शिव, कारण त्यांच्याकडे पैसा वगैरे काही नव्हता असं काही नाही, बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे होत्या. काही प्रश्न उत्तर आहेत बघा.